हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती व माडा भरतीकरिता महत्वपूर्ण जीकेचे प्रश्न बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया आपल्या या पहिल्या प्रश्नापासून। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत, लोकमान्य टिळक, के टी तेलंग लोकहितवादी व डॉक्टर आंबेडकर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर आंबेडकर। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हू वेअर दी शूद्रास हा ग्रंथ डॉक्टर आंबेडकर यांनीच लिहिलेला ग्रंथ आहे। तर याच पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांनी अजून काही ग्रंथ लिहिलेले आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात। तर त्या ग्रंथांची नावे आहेत, हू वेअर दी शूद्रास, दी प्रॉब्लम ऑफ रुपी, थॉट ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध अँड हिज धम्म। तर अशा पद्धतीने या पाच पुस्तकांची नावे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा, कारण की वारंवार यावर प्रश्न विचारले जातात। तर पुन्हा एकदा तुम्ही लक्षात ठेवा, हू वेअर दी शूद्रास, दी प्रॉब्लम ऑफ रुपी, थॉट ऑन पाकिस्तान, रिडल्स इन हिंदुइझम आणि बुद्ध अँड हिज धम्म। अशा पद्धतीने हे जे पाच पुस्तक आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेले आहे आणि हे वारंवार विचारले जातात। अशाच पद्धतीने बघा, इथं ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी कोणकोणते पुस्तके लिहिलेले आहे? आर्क्टिक होम इन वेदाज, त्याच्यानंतर गीता रहस्य आणि ओरायन। तर लोकमान्य टिळकांची ही जी तीन पुस्तके आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, कारण की यावर सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात। तर कोणकोणती पुस्तके आहेत ती? आर्क्टिक होम इन वेदाज, गीता रहस्य आणि ओरायन। त्याच्यानंतर बघा, इथं ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे लोकहितवादी। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते। त्यांनी एक महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलेलं आहे ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो, ते पुस्तक म्हणजे लक्ष्मी ज्ञान। तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी कोणतं पुस्तक लिहिलेलं आहे? त्यांनी लक्ष्मी ज्ञान नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, आता दुसरा प्रश्न बघूया। इथे दुसरा प्रश्न आहे, मुडशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो, इथे चार पर्याय दिलेले आहेत, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, सेनापती बापट व महात्मा फुले। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मुडशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेले होते आणि जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती ही। जे मुडशी सत्याग्रह आहे ना, ते जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती। आणि जर तुम्हाला कधी असा प्रश्न विचारला गेला की मुडशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते, तर बघा, मुडशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलेला होता, परंतु मुडशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही शंकरराव देव होते। आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, तो म्हणजे ही जगातील पहिली धरणविरोधी चळवळ होती। आता बघा, तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? तिसऱ्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या किती असते? तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12। तर बघा, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य किती असतात? 12 असतात। तर बघा, महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या लक्षात घेतल्यास एकूण सदस्य संख्या आहे 78 आणि त्या 78 पैकी 66 जे सदस्य आहे, म्हणजे 66 सदस्य जे आहेत ते निर्वाचित होतात आणि त्याच्यानंतर 12 सदस्यांची निवड जी आहे ती राज्यपालांमार्फत केली जाते। 12 सदस्यांची नियुक्ती कोण करत असतो? राज्यपाल करत असतो। आणि एकूण सदस्य संख्या जर विचारल्यास महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 78 आहे। आता यानंतरचा चौथा प्रश्न बघा, चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हणतात? तर इथे बघा, चार पर्याय दिलेले आहेत, महादेव रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले व महात्मा फुले। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महात्मा फुले। महात्मा फुले यांनाच महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असे म्हणतात। आता बघा, इथे अजून काही पर्याय दिलेले आहेत, जसं की ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक किंवा तेल्या तांबुळ्याचे पुढारी असे म्हटले जाते। तर गोपाळकृष्ण गोखले यांना महाराष्ट्राचा सॉक्रेटिस असे म्हणतात आणि महात्मा फुले यांना मार्टिन ल्युथर किंग असे म्हणतात, महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग। याच्यानंतरचा बघा, पाचवा प्रश्न काय दिलेला आहे, पाचव्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर बघा मित्रांनो, इथे चार पर्याय दिलेले आहेत, पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर। तर मित्रांनो, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ हे नागपूर शहरामध्ये आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन डी, नागपूर। आता बघा, अजून काही पर्याय इथे दिलेले आहेत ते सुद्धा आपण इथे बघूया। तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे पुणे। तर पुणे येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे, हे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बघा, इथे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे नाशिक। तर बघा, नाशिकमध्ये कोणतं विद्यापीठ आहे? नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे। तसेच नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे। तर हे जे दोन विद्यापीठ आहेत त्यांची केंद्रे नाशिकला आहे। कोणते? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, या दोघांची जी केंद्रे आहेत ती कुठे आहेत? नाशिकला आहे। त्याच्यानंतर बघा, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे मुंबई। तर मुंबईमध्ये महाराष्ट्राचं पहिलं विद्यापीठ आहे जे 1800
57 मध्ये स्थापित झालेलं. जर तुम्हाला कधी विचारलं गेलं महाराष्ट्राचे पहिले विद्यापीठ कोणते, तर ते मुंबई विद्यापीठ आहे आणि त्याची स्थापना 1857 मध्ये झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या म्हणजे विद्यापीठांची जी माहिती आहे ते तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वपूर्ण प्रश्न बघितलेले आहेत आणि त्यांचं विश्लेषण बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.